दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक येथे होणाऱ्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या गीताचे प्रकाशन आज भुजबळ फार्म येथे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। साहित्याची आली गोदा काठी अभिमानाने गर्जा आता अभिमानाने गर्जा आता जय जय मराठी 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 अभिमानाने गर्जा आता जय जय माय मराठी 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 गोदा काठी माय मराठी गोदा काठी माय मराठी। शहरातील ज्येष्ठ गीतकार मिलिंद गांधी यांनी हे संमेलन गीत तयार केले असून ज्येष्ठ संगीतकार संजय गीते यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरबद्ध केले आहे। नाशिकचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा इतिहास आणि आढावा घेणारे वैशिष्ट्यपूर्ण असे नाशिक साहित्य संमेलन गीताचे गीतरचना मिलिंद गांधी, संगीत दिग्दर्शक संजय गीते, प्रमुख गायक संजय गीते, समूह स्वर सौरभ कुलकर्णी, सागर कुलकर्णी, मयुरी निमोणकर, मृदुला कुलकर्णी, श्रावणी गीते, बासरी वादन मनोज गुरव, तबला वादन बल्लाळ चव्हाण, संगीत संयोजन अविनाश लोहार मुंबई, ध्वनिमुद्रण सोस म्युझिक स्टुडिओ राजीवनगर नाशिक, ध्वनिमुद्रक सुमंत गीते, मास्टरिंग शुभम जोशी यांनी केले आहे। दक्ष न्यूजसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर तुपसुंदर नाशिक।